नमस्कार, मी तुकाराम अडसूळ, प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आमच्या शाळेमध्ये पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवोपक्रम नेहमी राबवले जातो। आज पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण काळाची गरज आहे आणि या काळाच्या गरजेबरोबर आपण काय केलं पाहिजे, शिक्षणाबरोबर आपण काय करणं अपेक्षित आहे, ते उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि त्या उपक्रमातून ते मूल्य विद्यार्थ्यामध्ये यशस्वीपणे रुजविले जाते। पहा, आपण शाळेच्या प्रवेशद्वारापासून पाहू, वडाचं झाड आहे, त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये माननीय टेमकर साहेब आले होते, त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण करून झाडाची रोपं ग्रामस्थांना वाटप करण्यात आली। ग्रामस्थ विद्यार्थी हे सगळे या उपक्रमातून पर्यावरण प्रेमी बनवलेले आहेत। पहा, त्यांच्यामध्ये ते मूल्य रुजवण्यात आलेलं आहे। पहा, आपण बघूया शाळेच्या प्रवेशद्वारापासून झाडांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला दिसतंय परसबाग, सेंद्रिय परसबाग। आज सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि ह्या सेंद्रिय परसबागेतून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचं कृतिशील शिक्षण दिलं जातंय। या सेंद्रिय परसबागेमध्ये वांग्याची वांगी लावलेली आहेत, त्याच्यानंतर मिरची लावलेली आहेत, कांदे लावलेले आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला वेळोवेळी केला जातो आणि कायम असते। या कोरोना काळामध्ये आहे, इतर वेळी आहे, कायम सेंद्रिय परसबाग असते आणि ही परसबाग पाहून विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीनं आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे। आपण बघूया वेगवेगळे संदेश दिसतात इथं पर्यावरणाबाबत, वेगवेगळे संदेश आहेत आपल्याला दिसत आहेत। आणि या ठिकाणी कुंडी प्रकल्प आम्ही राबवलेला आहे की शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांचं मन रमलं पाहिजे, शिक्षणाला पूरक वातावरण तयार केलं पाहिजे आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये या उपक्रमातून शिक्षणाला पूरक वातावरण तयार करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण याबाबतचे मूल्य कृतीतून उपक्रमातून रुजवलेले आहे। आपल्याला दिसतं या ठिकाणी, पहा, वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी दिसतात। ही सगळी झाडं आम्ही वृक्षारोपण करून ग्रामस्थ असतील, अधिकारी असतील, ते पालक असतील, ते यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केलेली आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय शाळेच्या परिसरामध्ये सगळ्या बाजूने आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून त्यांचं संवर्धन केलेलं आहे। आपल्याला दिसतंय, पहा, शाळेचे जो जो परिसर आहे तो सगळा निसर्गरम्य केलेला आहे वृक्षारोपण करून। तर आपण पुढे जाऊया, बघा या ठिकाणी इकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झाड आहे। इथे पण वडाचं झाड आहे, सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे, आंब्याचं झाड, शेवग्याचं झाड, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण शाळेच्या परिसरामध्ये लावलेली आहेत, त्यांचं संवर्धन केलेलं आहे। लोकसहभागातून सिमेंटचे बेंचेस घेतलेले आहेत, पहा, त्या पाठीमागे झाडे लावून त्यांचं संवर्धन केलेलं आहे। पहा, झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, झाडे आहेत आपण आहे हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेलं आहे। पहा, अतिशय गरज आहे पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या बाबींचं, परिसरातून आपल्या गरजा